निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। मानिक, ए मानिक, झोपला आहेस वैर अजून? मानिक, अरे बाळा उठ की र। काय ग मामा, काय झालं? अबो बघा की पोर दिसवर आला तरी भी झोपून हाय। अग जाऊ दे, झोपू दे त्याला, काल रानावनातलं हिंडला येतो दमला असं। अहो पर काल रात पासून त्याने काय खाल्लं नाही हाय, म्हणलं थोडं खाऊ घालीन असंय वय। मानिक, अरे मानिक, अरे उठ बाळा, अरे वाटलं तर दुपार त्याला पुण्यांदा झोप, उठ। काय ग भामा, आता आणि काय केलं तुझ्या पोराने? कवा धरणं आम्ही ह्याला उठवायला लागलोय, पर तो तसंच पडून हाय। मानिक, अय मानिक, अरे उठ पिराजी, अरे एवढ्या हाका मारल्या तर जागे यायला पाहिजे। पोऱ्याला काही झालं बिलं तर नसन ना? पोराला एवढा गाड तो कधीच झोपला नाही। पिराजी, अरे झोपला नाही पोर, काहीतरी झालं असेल त्याला, वैद्याला बोलवावं लागेल। वय वय, आओ भाऊ, आओ त्याच मी इथं यायला येळ लागल, त्या परीस तुम्हीच मानिकला घेऊन जा त्यांच्याकडे। वय वय पिराजी, हेच ठीक आहे। अहो उचला त्याला, वैद्याकडे घेऊन जाऊया। वय जायला लवकर वैद्याकडे घेऊन। मानिक, बाळा काय झालं होतं रे तुला? मला कुठं काय झालं तवा? तुला काही झालं नव्हतं, मग आम्ही एवढा वेळ तुला उठवीत होतो, तू का उठला नाही? मी आज झोपलो होतो। तू बरा आहेस ना बाळा? होय मी आज बरा आहे। गुरुदेव, माणिकला भेटल्यापासून मी हाच विचार करतो आहे की त्याच्या स्वभावात हा अडबंगपणा का आहे, म्हणजे त्याच्या वागण्याला बोलण्याला कसलंही सूत्र नाही, त्याच्या वागण्याचा कोणताही निकष काढता येत नाही, त्याला काय कारण असावं गुरुदेव? गहिनी, माणिक जन्मापासून तसा नाहीये, त्याच्या भोवती असलेल्या व्यवस्थेमुळे त्याच्या मनाला एका प्रकारचं वैराग्य आलेलं आहे। सभोवताली असलेले नियम बंधन त्याला मान्य नाही आणि त्याच्या मनात कोणत्याही लोकपरंपरा लोकपद्धती ह्याचेही फारसे विचार नाही। परंतु गुरुदेव, ह्या अशा वागण्याचा त्याला स्वतःलाच त्रास होतो आहे, शिवाय त्याच्या जवळच्या लोकांवरही त्याचा परिणाम होतो आहे, ही गोष्ट त्याच्या ध्यानात येत नाही का? गहिनी, हेच कार्य आपल्याला करायचं आहे। माणिकचा स्वभाव जरी अडबंगपणाचा असला तरी तो मुळापासून आहे, तो त्याचा स्वतःचा आहे, कुणाच्याही दबावाखाली येऊन तो त्याचं वागणं बदलत नाही, हेच त्याचं सत्व आहे। निसर्गातील वृक्ष वेली फुलं पक्षी हे जसे मुक्त आणि खरे असतात, तसाच माणिकचा स्वभाव अगदी खरा आहे। कुणालाही सुख वाटावं किंवा कुणाला आनंद वाटावा म्हणून तो मुद्दाम काहीही करणार नाही आणि ह्याच त्याच्या खरेपणाला आपण केवळ एक आकार द्यायचा आहे। त्याला घडवण्यासाठी आपण जे काही करू ते त्याला मान्य होईल ना गुरुदेव? अवश्य होईल गहिनी, तो आंतरिक मनाने नाथपंथाशी जोडला गेला आहे,
त्याचा हा सरळ आणि खरा स्वभाव त्यालाच आपण एक प्रकारचा आयाम देणार आहोत. माझ्या ध्यानात आलं गुरुदेव, त्याचं वागणं कोणाच्या विरोधात नसून तो त्याचा मूळ स्वभाव आहे. नर्मदा, अगं ये नर्मदा, नर्मदा पाणी आण ग. अहो कसला विचार करताय? अगं मी हाच विचार करतोय की आपल्या वाईटावर नेमकं आहे तरी कोण? आपण कधी कुणाशी भांडलो नाही, साधी कुणाशी बोलाबोल सुद्धा नाही. आपण कधी कुणाचं वाईट चिंतलं नाही. मग आपल्यावर हा अघोरी प्रकार कोण करत असणार? माझ्याही ध्यानात येत नाहीये. आपले सगळे सोयरे, नातलग, शेजारी या सगळ्यांशी तर आपले संबंध अगदी चांगले आहेत. अगं तेच तर म्हणतोय मी. बरं एखादा कोणी अनोळखी म्हणावा असंही काही नाही की आपण कधी कुणाला लुबाडलंय किंवा कधी कुणाचं धन लाटलंय किंवा कधी कुणाशी मारामारी केली. आपल्या मनात सुद्धा तसा विचार येणार नाही. मला वाटतं आपल्या जवळचंच कोणीतरी असावं. ते फक्त आपल्या ध्यानात येत नाहीये इतकंच. अगं हो, पण नुसतं आपलं वाईट व्हावं म्हणून हा प्रकार घडत नाहीये. तर सरळ सरळ आपल्या जीवावर भेटेल इथपर्यंत हे येऊन पोहोचलंय. आधी ते रक्ताचे डाग उठायचे, त्यातून सुटलो नाही तर हा विचित्र माणसाचा प्रकार घडला. श्रीपाद होता म्हणून ह्या दोन्ही प्रसंगातून वाचलो तरी तर पुढे आणखी काय वाढून ठेवलंय कुणास ठाऊक. त्याचीच काळजी वाटते. अगं पण मी जर घरी असलो आणि असं काही घडलं तर मी निदान धडपड तरी करेन, आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करेन. पण जर मी घरी नसताना हे सगळं असं काही घडलं तर तू एकटी काय करणार आहे? मग आपण आता काय करायचं? जे घडतंय त्याला धीराने सामोरं जावं एवढंच आपण करू शकतो. तसा श्रीपाद आहे आपल्यासोबत, पण मला असं वाटतं हे सगळे मिटेपर्यंत आपण एकमेकांना सोडून कुठे जायला नको. माणिक, अरे पुरा स्वयंपाक झालाय, दोन घास खाऊन घे बघू. मला नाही खायचं. अरे असं काय करतोस पोरा, दिसभर काय खाल्लं नाहीस, थोडं खाऊन घे. मी थोडं नाही खाणार. हाय का आता? अरे तसं नाही, चल पोट भरून खा बाबा. मी कशाला खाऊ? जेवण झाली की नाही ग भामा? अगं कसलं काय, हे पोरग काही खायना झालंय. काय र माणिक, दिसभर कुठं कुठं हिंडीत असतं आणि काय काय करीत असतं नुसतं? अगं भामा, तुझं पोरग वनात फिरतय, तू कशाला जाऊ देत असतीस ग त्याला तिकडं? अगं वनात रानटी जनावर आहे, उगा पोराला काय झालं म्हणजे. आता आम्ही मग सांगतोय त्याला, पर त्यानं ऐकायला नव भाई. आता बघ ना, भाकर नग म्हणतोया. काय र माणिक, कशाला त्रास देतो रे आई बापाला? गप भाकर खाता येत नाही भाई तुला? मला नाही खाता येत. बघितलं का असं आहे याच? तुम्ही बिलाई लाड करता बघा त्याच. नका देऊ भाकर त्याला, भूक लागली ना की मग चट्टरीशी भाकर खाईन. त्याच्या पायी तुम्ही का उपाशी राहता? अगं काय बी झालं तरी पोर हाय तो, त्याला उपाशी ठेवून आमचनी घास गोड लागल भाई. काय पोरा या बस दोन घास खाऊन घे. मी नाही खाणार म्हणलं ना. माणिक, अरे माणिक, त्या साधू बुवासनी भेटल्यापासून हा असा खुळ्यावानी करायला लागलाय. आता एकदा त्यासनी भेटूनच इचारावं लागल काय ते.
शुभम भवतु। शुभम भवतु। आमचं पोरग माणिक त्याच्याबद्दल आपल्या संग बोलायचं होतं म्हणून आलोय आम्ही। माणिक सारखा मुलगा तुमच्या पोटी जन्माला आला आहे हे तुमचं भाग्य आहे। बोला, तुमच्या मनात जे काही आहे ते कोणताही संकोच न बाळगता बोला। देवा, आमचा माणिक असं काही वागतोय की त्याची काळजी लागून राहते बघा। आज आम्ही आईबाप आहोत म्हणून त्याचं समजत ठीक आहे, पर उद्या आम्ही नसलो तर त्याचं कसं होईल हेच समजत नाही आम्हाला। देवा, लहानपणापासून असंच वागतोय बघा त्यो, त्याला काही बोलायची सोय नाही, आपण बोलू त्याच्या अगदी उलटच करतोय त्यो। तुम्ही काय म्हणता आहात ते माझ्या लक्षात आलं। आता माणिक जसं वागतो आहे तसं त्याला तुम्ही वागू द्या, त्याला थांबवू नका, कारण त्याच्या ह्या वागण्यात त्याचं उज्ज्वल भविष्य दडलं आहे। आज तुम्ही त्याची काळजी करता आहात, परंतु उद्या अशी वेळ येईल की तो सगळ्यांची काळजी घेईल आणि इतरांच्या भल्यासाठी कार्य करेल। हे तर उलटच झालं। मी समजत होतो की साधुबा मला उग काय शिकवणार आहे, कशाला उग काय सांगतील, पण साधुबा आता माझ्या बाजून बोलायला लागली, ही काय भानगड आहे। देवा, तुम्ही हे काय म्हणताय, म्हणजे आमचा माणिक सुधरण म्हणताय? देवा, असं असन तर लय बरं होईल बघा। ते अवश्य घडणार आहे माई, पर देवा असं असल तर मग आम्हाला काय करायला पाहिजे, म्हणजे त्याला लावायला काही भस्म काय मंत्र काय असन तर द्या। माई, तुम्हाला काहीही करण्याची गरज नाहीये, परंतु येणाऱ्या काळात माणिक अतिशय स्थिर आणि संयमी होणार आहे, तेव्हा कदाचित तुमच्या मनाला असं वाटून जाईल की त्याने तुमच्याशी आधीसारखं वागावं, खेळकर राहावं, तुमच्याशी बोलावं, त्यामुळे आता त्याच्या वागण्याचा तुम्ही त्रास करून घेऊ नका, त्याच्या खेळकर स्वभावाचा तुम्ही आनंद घ्या, कारण भविष्यात तो ह्यापेक्षा खूप वेगळा असणार आहे। साधू बा, हे काय बोलायला लागले, मी आवाज वागणं कशाला बदली, मी आज जसा हाय तसंच राहणार, कोण मला कशाला बदलायला हवी। नर्मदा, तुला कसला तरी आवाज आला का ग? नाही, कसला आवाज? अगं, काहीतरी घरघरण्याचा आवाज येतो, तू हे दळायचं थांबव बरं। हो खरंच की आवाज येतोय, आला ना। नर्मदा, आवाज त्या कोपऱ्यातून येतोय। अहो, पण इथं तर काहीच नाही। मला वाटतंय आवाज जमिनी खालून येतोय। अहो, जमिनी खालून कसा येईल आवाज? नाही नाही नाही, आवाज जमिनी खालूनच येतोय। अहो, इकडून सुद्धा आवाज येतोय।
हा काय प्रकार आहे? इथून ही आवाज येतोय. भूकंप तरी नसेल ना? मी बाहेर पाहतो. अगं बाहेर तर सगळं आलबेल आहे. आपल्याच घरातून असे आवाज काय येत आहेत? आता आपल्यालाच घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण काय करायचं? कुठे जायचं? धर्मदा तू रडू नकोस. हे बघ, श्रीपाद आपल्याला म्हणाला होता ना की पुन्हा असं काही घडलं तर त्याला येऊन सांगा म्हणून. त्याला सांगायला हवं. हो चला चल चल त्याला जाऊन सांगू. आहो, माझा सगळा स्वयंपाक झालाय. आपण जेवण करून घेऊयात का? श्रीपाद ध्यान करतोय. ध्यानातून बाहेर आला की जेवू. अहो श्रीपाद आहे ना? हो आहे ना. हा काय ध्यानाला बसलाय का ग? काय झालं? आमच्या सोबत एक प्रसंग घडला आहे, त्याचबद्दल आम्हाला श्रीपादशी बोलायचं होतं. हो का? बघते हा मी. श्रीपाद, ए बाळा श्रीपाद. श्रीपाद, नर्मदा काकू आणि श्रीधर भाऊजी यांना तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. बोला ना नर्मदा काकू. अरे श्रीपाद, आमच्या घरी पुन्हा एकदा एक विचित्र प्रकार घडलाय रे. म्हणजे पुन्हा काही आघोरी घडलंय का? हो, आम्ही घरीच होतो. नर्मदा धान्य दळत होती आणि अचानक जमिनी खालून आवाज यायला लागले. जमिनी खालून कसे आवाज येतील? काय झालं तेच कळत नाहीये, पण खूप चित्र विचित्र आवाज येत होते. एका कोपऱ्यातून जमिनी खालून आवाज आला आणि नंतर पूर्ण घरभर आवाज यायला लागले. हे तर खूप भयावह आहे. आम्हाला वाटलं भूकंप वगैरे आला की काय. अरे भूकंप असता तर इकडे आम्हालाही जाणवलं असता. हा तुमच्या घरावर झालेला आणखी एक अघोरी शक्तीचा प्रकार आहे. तुमच्या ज्या शत्रूने हे अघोरी प्रकार चालवले आहेत त्यांना मी एक संधी दिलेली. पण आता त्यांची वेळ संपली आहे. त्यांना मी शिक्षा करणार आहे. ते स्वतः तुमच्या घरासमोर येतील आणि तुमची क्षमा मागतील. अरे पण घरात आवाज येत आहेत त्याचं काय करायचं? अशा अवस्थेत घरी राहणं खूप कठीण आहे रे. आई, मला पाणी आणून दे. देते हा. नर्मदा काकू, तुम्ही हे पाणी घरी घेऊन जा आणि घरभर शिंपडा. त्याने ते आवाज नाहीसे होतील.
श्रीपाद हे कधी संपणार रे? एका मागून एक काही ना काही प्रकार घडतच आहे. मी तुम्हाला म्हणालो आहे, तुमचे शत्रू स्वतः तुमच्या समोर येऊ तुमची क्षमा मागते. लवकरच ते घडणार आहे.